नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये। तत्पूर्वी आज पुढे जाण्यापूर्वी आजच्या मार्केटचा थोडक्यात आढावा घेऊया। आज आपणास हे होतंच की आपल्या अपेक्षेनुसार की मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला आज भेटू शकते। अगदी सकाळी आज गॅप डाऊन झालं, परंतु ड्रॅस्टिकली मार्केटमध्ये जोरदार पुन्हा बायर्स ऍक्टिव्ह झाले आणि आज मार्केटने पुन्हा यू टर्न घेतलाय, म्हणजे मार्केट पूर्णपणे आज यू शेपमध्ये रिव्हर्स झालेलं आहे। आता याचा अर्थ काय? उद्याची एक्सपायरी जी असणार आहे ती जोरदार तेजी करू शकतं का मार्केट? पाहूया उद्याची एक्सपायरी जोरदार तेजी करेल की मंदीमध्ये जाऊ शकतं की रेंज बाउंड राहील, या तिन्ही गोष्टींचा आपण इथे आढावा घेऊया। सर्वप्रथम आपण चेक करूया निफ्टीला। मित्रांनो, निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर 17,754 आहे आणि आपल्या आधीच्या अनालिसिसनुसार असं होतं की 17,750 वरती जर क्लोज झाला तर आपण थोडा तेजीचा विचार करूया। आणि आज मार्केट बरोबर इथे आलेला आहे, सोमवारी त्याच्या खाली गेला होता आणि तिथे तुम्ही पाहिलं असेल की इन्वर्टेड हॅमर बनवला होता। याचा अर्थ काय? तर 17,754 इथून मार्केट थोडं बुलिश दिसतंय, इथून पुढे 17,900 आणि 18,200 हे मोठे टप्पे उद्याच्यासाठी असतील। ओके, आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर नॉर्मली जो काही सपोर्ट झोन आहे तो आहे 17,700। ओके, तर पाहूया उद्या इंट्राडे मध्ये आपल्याला काय करायचंय, जिथे एक्सपायरीला आपण त्या साईडचा विचार करू शकतो। पहिली गोष्ट, आजची कंडिशन जर इथे आपण पाहायला गेलो तर पूर्णपणे एक गॅप डाऊन टू गॅप अप करून वरच्या दिशेने जायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जर इथे पाहायला गेला तर एक छोटी का होईना एक ट्रेंड लाईन ब्रेक केली की जी मागच्या 2 दिवसापासून त्याने तयार केली होती ती, म्हणजे काय तर इथपासून तो थोडा बाउन्स बॅक दाखवतोय। आणखीन एक गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्झर्व केली तर ही छान ट्रेंड लाईन पण आहे याच्यामध्ये। ओके, म्हणजे हे असं दाखवतोय इथे की नॉर्मली तो 17,800 सपोर्ट 800 दिशेने आता सपोर्ट घेत वरच्या दिशेने जाऊ शकतो। ओके, म्हणजे काय, उद्या जर 17,800 इनकेस सकाळी सकाळी ब्रेक करतोय तर पहिल्यांदा तो 17,920 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। 17,920 च्या वर 18,180 ते 18,200 ही महत्वाची लेवल असेल। 18,200 च्या वर जोरदार बाईंग फोर्स आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे त्या दिशेने लक्ष ठेवा, ती खूप मोठी लेवल आहे। उद्या अगदी 300-400 पॉईंटची मुवमेंट आत्ता तरी दिसत नाहीये वरच्या साईडला, परंतु 150 पॉईंट आरामात द्यायची शक्यता आहे याच्यामध्ये। ओके, इनकेस जर तो 17,700 सपोर्ट ब्रेक करतोय तर मग आपण पुन्हा डाऊन साईडचा विचार करूया। लक्षात ठेवा, आपण दोन्ही साईडचा प्लॅन करतोय, आयदर 17,800 ब्रेक करतोय तर आपण बुलिश होऊन वरच्या साईडला 100-150 पॉईंट कॅच करायचे, इनकेस जर तो सपोर्ट ब्रेक करतोय 17,700 तर आपण पुट मध्ये बसून खालच्या लेवल घेऊ शकतो। 17,700 ते 17,800 तुमच्यासाठी नोट रेड झोन असेल। ओके, तर याच्यानंतर ना मित्रांनो आपण पाहूया बँक निफ्टी। आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेले तर एक पहिली गोष्ट, आज बँक निफ्टीमध्ये पण जोरदार रिव्हर्सल दिसतोय आणि पूर्णपणे इंगल्फ केलेली तिने, याचा अर्थ बँक निफ्टी सध्या स्ट्रॉंग बुलिश होताना दिसतीये। मग उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं पाहूया। 41,577 हे आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग आहे आणि इथे मला 42,000 रेजिस्टन्स दिसतोय, परंतु मी तुम्हाला स्मॉल टाइम फ्रेमला दाखवतो की उद्या इंट्राडे करताना तुम्हाला काय विचार करायचा आहे, कुठल्या दिशेने तुमचं डायरेक्शन ठेवायचं आहे ते। एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर याच्या आधी आम्ही तुम्हाला एकदा एक लाईन ड्रॉ करून दाखवली होती की ती लाईन पूर्णपणे एक याचा सपोर्ट म्हणून आम्ही काढली होती। ओके, एक लाईन जर तुम्ही पाहिली असेल तर इथे होती बघा। ओके, म्हणजे काय तर मोस्टली आज त्या लाईनचा सपोर्ट घेऊनच मार्केट वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय, परंतु जर क्विक टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेले तर पुन्हा एक तिथे रेजिस्टन्स पण तुम्हाला दिसेल। ओके, एक इथे रेजिस्टन्स आहे आणि ह्या लेवल्सनुसार आत्ता आपल्याला असं दिसतंय की मार्केट नॉर्मली मार्केट नॉर्मली 41,577 आहे, उद्या जर सकाळी 41,660 किंवा 50 जर ब्रेक करतोय तर नॉर्मली तो 42,000 टच करायचा प्रयत्न करेल। कारण तुम्ही जर पाहायला गेले तर स्ट्रॉंग बायर्स इथे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि जोरदार बाईंग होताना दिसतंय, खालच्या लेवलला तो टिकत नाहीये। 41,640 ते 41,650 नोट डाऊन करा, 41,650 वर 42,000 आणि 42,200 हे मेन टप्पे राहतील। 42,000 तुमचा प्रॉफिट बुक होणं गरजेचं आहे, छोटा मोठा जी काही मोठी पोझिशन घेतली असेल तर। तुमच्यासाठी स्टॉप लॉस असेल 41,200। ओके, 41,200 जर तो ब्रेक करतो तर पुन्हा आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो, जेणेकरून तो पुन्हा 41,000 आणि 40,750 दिशेने खाली येईल। ओके मित्रांनो, आयदर साईडचा विचार करतोय आपण आणि का तर मार्केट कुठेही जाऊ शकतं, प्रॉबेबिलिटी नक्कीच बुलिशनेस दिसतोय, परंतु इनकेस मार्केट जरी खाली गेलं तरी आपण तयार असणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला दोन्ही साईड सांगायचा प्रयत्न करतोय। यानंतर आपण पाहूया फिन निफ्टीला। आता फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो
ओके तर याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा फिन निफ्टी मध्ये की इथे पण सेम कंडिशन झाली आहे. मोस्टली निफ्टी बँक निफ्टी जर तुम्हाला एकदा समजलं तर फिन निफ्टी मध्ये काही मोठे अवघड नसते याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट 18393 म्हणजे 18400 हे आजचं जवळपास क्लोजिंग आहे. मला असं वाटतंय उद्या 18420 जर तो सकाळी ब्रेक करतोय तर 18500 आरामात टेस्ट करेल. 18700 हा महत्वाचा रेजिस्टन्स असेल फिन निफ्टीमध्ये, त्यामुळे 18700 वर लक्ष ठेवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही इथे पाहायला गेला फिन निफ्टीमध्ये तर तुम्हाला ती ड्रॉ करून दाखवतो याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणखीनही फिन निफ्टीमध्ये ब्रेक नाही केलेला. ओके तो जोपर्यंत रेजिस्टन्स ब्रेक होत नाहीये तोपर्यंत तेजी करायची नाहीये. त्यामुळे तुम्हाला मी सांगेल याच्यावरती गेला आता तुम्ही एका रेजिस्टन्स पशी आलेला आहे त्यामुळे थोडं बी कॉशियस राहायला लागेल. मी सांगेल की नॉर्मली 18430 किंवा 440 वरच तेजीचा विचार करा. तोपर्यंत शांत राहा कारण तुम्ही ते ट्रॅप होऊ शकता रेजिस्टन्स पशी आहात. ओके आणि जर ब्रेकआउट दिला तर आपण तेजीच करायची आहे. ओके मित्रांनो हे अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं. मित्रांनो हे अपडेट तुम्हाला माहिती आहे की सकाळी सकाळी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण येतात आणि विथ डिटेल मी त्याच्यामध्ये सकाळी पण मॉर्निंगला लेवल देतो क्विक अपडेटनुसार. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो याच्यानंतर काही स्टॉक्सची चर्चा करूया. या स्टॉक्समध्ये आपल्याला पाहिजे की उद्याच्या दिवशी आपल्याला मार्केट जर बुलिश राहतंय तर कुठल्या दोन स्टॉक्सला फोकस करायचं आहे, मार्केट जर बिअरिश राहतंय तर कुठल्या दोन स्टॉक्सला फोकस करायचं आहे. यामधील पहिला स्टॉक असेल इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड अर्थात इंडिगो. मित्रांनो इंडिगो मध्ये आम्हाला स्ट्रॉंग बुलिश सिग्नल मिळालेला आहे. 1904.40 आजचं याचं क्लोजिंग आहे. 1906 वर तुम्ही पुन्हा याच्या अपसाईडचा विचार करू शकता. नॉर्मली छानपैकी तो 1920-1930 पर्यंत मजल मारायची शक्यता आहे. यानंतर दोन नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला मार्केट बुलिश राहत आहे तर इंडसइंड बँक लिमिटेड. इंडसइंड बँकेमध्ये खूप जोरदार याच्यामध्ये मुवमेंट दिसते. इंडसइंड मध्ये 1174 क्लोजिंग आहे. 1176 वर इंडसइंड मध्ये खूप जोरदार बाईंग मिळेल. तो 1200 पर्यंत जायची शक्यता दाट आहे. तर तुम्ही याच्यामध्ये इंडसइंड वर पण लक्ष ठेवा. आता इनकेस मार्केट बिअरिश असेल तर तुमच्यासाठी काय स्टॉक देतो. आणि महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला असे स्टॉक टाइम टू टाइम पाहिजे असतील विथ टार्गेट स्टॉप लॉस तर तुम्ही आमच्या अंडर डिमॅट अकाउंटही ओपन करू शकता. कारण आम्ही लिगली आमच्या अंडर डिमॅट असेल त्यांना टार्गेट स्टॉप लॉस देऊ शकतो सेबी रुल्सनुसार. याची लिंक खाली दिलेली आहे डिमॅट अकाउंट ओपनिंगची, त्याच्यावरून तुम्ही ओपन करू शकता. याच्यानंतर ना मित्रांनो आपल्याला पाहायचंय की याच्यामध्ये जर मार्केट बिअरिश राहतंय तर इंडस टावर हा एक स्टॉक आम्ही याच्यामध्ये काढलेला आहे. इंडस टावर मध्ये आम्हाला जोरदार सध्या सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. 160.60 आजचं क्लोजिंग आहे. नॉर्मली 158 खाली तुम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये शॉर्ट साईडचा विचार करायचा आहे. अगदी 159 खाली तुम्हाला जोरदार याच्यामध्ये फॉल भेटू शकतो. यानंतर ना दोन नंबरचा शॉर्ट साठी ट्रेड असेल तो आहे कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड. तर मित्रांनो या स्टॉकमध्ये आम्हाला पुन्हा एकदा जोरदार वीकनेस येताना दिसतोय. अगदी टॉपला आहे आणि इथे जर बघितलं तुम्ही तर इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे. 561 आहे याच्यामध्ये आणि हा जो शूटिंग बनलेला आहे तो काहीतरी गडबड करू शकतो. 561 आहे, 560 खाली जोरदार सेलिंग याच्यामध्ये करेक्शन पाहायला मिळू शकतं. अगदी तो खाली 545 पर्यंत येऊ शकतो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे स्टॉक्स होते तुमच्या स्टडीसाठी दिलेत. तुम्ही ऑब्झर्व करा, अनालिसिस करा आणि बिंदास त्याच्यामध्ये तुमच्या याच्यानुसार ट्रेड घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर सगळ्यात आधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि ज्यांनाही इन डिटेलमध्ये शिकायचं आहे ते मला पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही येतोय. इथे आमच्या वर्कशॉप किंवा तुम्ही ऑनलाईन कोर्सेस घेऊनही ऍडव्हान्स लेवल शिकू शकता आणि एक मास्टरी करू शकता. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.